ठिकाणी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय, ते आता एनडी स्टुडिओसाठी रवाना केलं जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही काही मिनिटांपूर्वी इथे येऊन नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि आता त्यांचं पार्थिव कर्जतमधल्या खालापूर इथल्या त्यांच्या एनडी स्टुडिओकडे रवाना केलं जात आहे. तिथे दुपारी 12 ते 2 या काळामध्ये त्यांचं पार्थिव नातेवाईक आणि त्यांच्या चाहत्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवल्या जाईल आणि त्यानंतर साधारण 4 वाजेनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. एनडी स्टुडिओतल्याच जोधा अकबर चित्रपटाचं शूटिंग ज्या सेटवर झालं होतं त्या ठिकाणी नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24